चंद्रपूरची ओळख वाघांचा जिल्हा अशी आहे, मात्र इथे वाघ व इतर हिंस्र प्राण्यांचे हल्लेही थांबता थांबत नाहीत. यावर्षी अवघ्या 7 महिन्यात वाघ व इतर जंगली श्वापदांच्या हल्ल्यात तब्बल 25 जणांचा बळी गेला आहे. या घटनांनी त्या त्या भागातील वाघ, बिबट, अस्वल या जंगली हिंस्र प्राण्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीला वेग आला आहे. हे हल्ले असेच सुरू राहिले तर मानव वन्यजीव संघर्ष उफाळण्याची शक्यताही नाकारता येत नाही. जिल्ह्यात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प असला तरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कुठे ना कुठे वाघांचे व इतर प्राण्यांचे दर्शन होत असते. जिल्ह्यातील बहुतांश गावांचा जंगलांशी अगदी जवळचा संबंध आहे. काही गावातील नागरिकांची उपजीविकाच जंगलावर आहे. तेंदूपत्ता हंगाम आला तर जंगलात जावेच लागते. अशातही अनेकदा वाघांचे हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. गावातील गुरे चारण्यासाठी काही जण शिवारात जातात. अनेक गावांचा शिवारही जंगलाला लागूनच आहे. काही गावांना गुरे चारण्यासाठी जंगलाशिवाय पर्याय नाही. अशावेळी जंगलातील हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे गेल्या 7 महिन्यात तब्बल 25 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यावर आता कायमचा तोडगा काढण्यासाठी वनविभागाच्या वतीनं गावागावात मानव वन्यजीव संघर्ष संदर्भात जनजागृती केली जात असल्याची माहिती ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ जितेंद्र रामगावकर यांनी सर्च टीव्हीशी बोलताना दिली. वन्यजीव संघर्षाच्या घटना नियमितपणे आपल्या परिसरामध्ये घडत आहेत. त्याच्यामध्ये 2-3 प्रकारच्या घटना होतात. पहिला घटना असतो शेतीचं नुकसान करण्याचा. दुसऱ्या प्रकारच्या ज्या घटना आहेत त्याच्यामध्ये मनुष्यप्राणी जखमी होतो. आणि तिसऱ्या प्रकारच्या घटना ज्या असतात त्यामध्ये काही प्रमाणामध्ये मनुष्याचं मृत्यू होतो. तर ह्या घटना घडण्याचं प्रमुख कारण म्हणजे विविध कारणांसाठी आजूबाजूच्या गावातील जी मंडळी आहे तर ती जंगलाच्या क्षेत्रामध्ये प्रवेश करतात आणि ते प्रवेश करण्याचं जे वेळ आहे ती वेळसुद्धा अतिशय पहाटे किंवा सायंकाळच्या सुमारास ती असल्यामुळे त्याच वेळेस प्राण्यांचा जो वावर आहे तो जास्त असतो. आणि अचानकपणे प्राण्यांच्या समोर कुठला व्यक्ती गेला तर त्याला प्राण्यांचं इजा करण्याची जी शक्यता आहे ती जास्त असते. आणि अशा प्रकारच्या घटनांमध्ये आपल्याला असं आढळून आलेलं आहे. चौकशीदरम्यानसुद्धा अशा प्रकारचं निदर्शनास येते की अचानकपणे प्राण्यांच्या समोर गेल्यामुळे अशा प्रकारच्या घटना झालेल्या आहेत. तर यासाठी आपण मोठ्या प्रमाणामध्ये गावागावामध्ये जनजागृती करत असतो आणि ज्या परिसरामध्ये प्राण्यांचा वावर जास्त आहे तर त्या परिसरामध्ये त्यांना अलर्ट आपण करतो गावकऱ्यांना. आणि आपल्या या संपूर्ण बफर क्षेत्रामध्ये जवळपास 40 गावांमध्ये आपण PRTs म्हणजे प्रायमरी रिस्पॉन्स टीम स्थापन केलेली आहे. त्या टीममध्ये 5 सदस्य असतात. ते त्या गावामधलेच आपण घेतलेले आहेत. त्यांचं एक शास्त्रीय तंत्रशुद्ध प्रशिक्षण आपण केलेलं आहे आणि त्यांना मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना घडू नयेत याकरिता काय खबरदारी घ्यावी, गावामध्ये कशा प्रकारची गस्त करावी आणि दुर्दैवाने अशी घटना घडलीच तर त्या घटनेला कसं सामोरं जायचं आणि कसं नियंत्रणामध्ये आणायचं हे सर्व प्रशिक्षण आपण त्यांना दिलेलं आहे. तर या सर्व टीम्स अतिशय उत्कृष्टपणे आपल्या परिसरामध्ये काम करत आहेत आणि घटना घडल्याबरोबर तात्काळ काही मिनटांमध्ये त्या तिथे पोहोचतात आणि जी काही कारवाई योग्य करायची असते ती करतात. आणि यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये नियंत्रण मिळालेलं आहे असंसुद्धा आपल्याला म्हणता येईल. कारण की जर आपण विचार केला वन्य प्राण्यांच्या संख्येचा, त्यांची जी ज्या प्रमाणामध्ये संख्या वाढते आहे तर त्या प्रमाणामध्ये आपल्या परिसरामध्ये ज्या घटना आहेत ताडोबाच्या बफर क्षेत्रामध्ये तर त्या किंबहुना तेवढ्याच आहेत किंवा काही प्रमाणामध्ये कमीसुद्धा झालेल्या आहेत आपल्या प्रयत्नांनी. तरीसुद्धा असं म्हणता येणार नाही की हे प्रमाण शून्यावर आलेलं आहे. घटना घडत आहे आणि त्याचे कारणंसुद्धा मी आताच आपल्याला सांगितली. तरी पुढे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा कशाप्रकारे या होणाऱ्या घटनांना कमी करता येईल याबाबत आमचे प्रयत्न सुरू आहेत.